ओके मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो सलाम रॉकी भाय मला राहुल गेलं नाही म्हणून मला बोलायचं त्या मूवीबद्दल. मी रूममध्ये खूप ट्राय केला, 7-8 वेळा ट्राय केला, परंतु काय माहिती कॅमेरा माझा रेकॉर्डिंग करत नाही आहे. लेट इट बी. आता होतं आहे, ओके होतं आहे. तर KGF Chapter 1 रॉकी, ओ माय गुडनेस, काय मूवी आहे यार. सलाम रॉकी भाय, जबरदस्त, अप्रतिम. काय बोलू शकतो या मूवीबद्दल? ॲक्शन, यशची एंट्री, सिनेमॅटोग्राफी, ॲक्शन सीन्स, CGI, डायलॉग्स, प्रत्येक एकाने एका कलाकाराची ॲक्टिंग, स्टोरी टेलिंग, सॉन्ग एक ओके, सर्वच्या सर्व गोष्टी अप्रतिम आहेत. बाहुबली आणि त्याच्यानंतर कोणता छत्रपती हा एक प्रभासा मूवी आला होता 2008 मध्ये. ह्याच्याशी थोडंसं मिळतं जुळतं आहे. स्लेवरीबद्दल याच्यामध्ये बोललं गेलं ते थोडं मिळतं जुळतं आहे. आणि हे आत्ता जे प्रेझेंटेशन आहे ते लार्जेस्ट स्केल म्हणू शकतो आपण अबाउट कशाबद्दल, प्रेझेंट सिच्युएशनला बाहुबलीपेक्षा सुद्धा एक खूप मोठा पोर्ट्रेट ड्रॉ करण्यात डायरेक्टर आणि यशस्वी झालेले आहेत. यशचा पर्सोना, श्रीनिधी शेट्टीचा कॅमियो रोल असेल, त्यांची छोटीशी लव्ह स्टोरी असेल, हां, त्याच्या आईचं आणि त्याचं जे बॉन्डिंग दाखवलं गेलं आहे, ओ माय गुडनेस. आणि डायलॉग्स मूवीमध्ये इतके अप्रतिम आहेत, इतके अप्रतिम आहेत, म्हणजे तुम्ही एकदा जर मूवी बघायला सुरुवात केली ना तुम्ही थांबणारच नाही. अशी मूवी आहे, वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. जर KGF नाही बघितली ना तर इंडियन सिनेमामध्ये तुम्ही काहीच नाही बघितलं. नक्की नक्की बघा. मला खूप एक्साइटमेंट आहे त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे. रूममध्ये खूप वेळा ट्राय करतो आहे, व्हिडिओ समजत नाही, शूट नाही होत आहे माझ्या मोबाईलमध्ये. गेल्यानंतर मी पुन्हा ट्राय करणारच आहे. परंतु आत्ता एक छोटासा हा रिव्ह माझं ओपिनियन आणि सलाम रॉकी बाय. नक्की बघा KGF, डू वॉच इट. मोर मी रिव्ह्यूज बघत होतो त्या ठिकाणी, प्रत्येकजण असं म्हणत होतं की एकदा मूवी बघून काहीच वाटत नाही, आणखी बघावं असं वाटतं, आणखी बघावं. 3, 4, 5, 6, 10 वेळा मूवी बघितलेले लोक आहेत. मी रिव्ह्यूज बघतो यूट्यूबवरती, तुम्हीही बघत असाल. बघा, रिव्ह्यूज बघा, एक्सपर्टचं ओपिनियन ऐका आणि मग डिसाईड करा काय करायचं काय नाही करायचं. टिल देन सलाम रॉकी बाय, डू एन्जॉय गाईज, थँक्यू. हॅलो मित्रांनो, हाय, गुड मॉर्निंग. तर KGF Chapter 1 खूप एक्साइटमेंटमध्ये मी एक सध्या एक ओपिनियन आणि रिव्ह्यू असा माझा छोटासा बनवला आहे आणि तो टाकला आहे. तर स्टेप बाय स्टेप मला या मूवीबद्दल बोलायला आवडेल आणि थोडंसं इलॉबरेट करायला आवडेल काय आहे स्पेशल या मूवीमध्ये. पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये जी CGI वापरण्यात आले. कॅमेरा व्यवस्थित बस नाही यार, व्यवस्थित बस नाही. तर ह्याच्यामध्ये जे CGI यूज केले गेले आहेत, मूवीचं बजेट आय थिंक समथिंग 50-70 crore आहे वाटतं. त्याच्यामध्ये हे कसे काय त्यांनी CGI ॲक्शन सीन्स बसवलेत हे डोंट नो, कसं काय केलं काय माहिती, काय समजत नाही आहे. आत्ता जस्ट रिसेंटली आलेल्या 0 असेल, त्याच्यानंतर 2.0 असेल, रोबो असेल, त्यांचे बजेट अराऊंड 550 crore, 250-250 crore होते. आणि ह्याचे फक्त बजेट 50-70 crore, आणि त्याच्यामध्ये ह्यांनी असे CGI बनवलेत की गुडनेस मी, हा, काही वर्ड्स नाही त्याच्याबद्दल बोलायला. नेक्स्ट पॉईंट आहे यशची एंट्री. आत्तापर्यंतच्या माझ्या मूवी वॉचिंग करिअरमध्ये 17-18 वर्षाच्या बॉलिवूडमध्ये असेल, हॉलिवूडमध्ये असेल किंवा साऊथमध्ये असेल, मी जेवढ्या एंट्रीज बघितल्यात, अल्लू अर्जुन, विक्रम, त्याच्यानंतर महेश बाबू असेल, त्याच्यानंतर सूर्या असेल, त्याच्यानंतर ज्युनियर NTR असेल, सर्व एंट्रीजमध्ये यशची जी एंट्री आहे ती मला सगळ्यात जबरदस्त वाटली. ओ माय गुडनेस, ते गाणं सलाम रॉकी बाय, सुपर्ब, नो वर्ड्स. म्हणजे तुम्ही फील करता, तुम्ही ज्यावेळेला हा मूवी बघाल ना, तुम्ही ज्यावेळेला ते प्रेझेंटेशन ते सर्व काही बघाल ना, तुम्ही ते फील कराल, इतकं अप्रतिम आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट, ॲक्शन झाली, CGIबद्दल बोललो, त्याच्यानंतर यशच्या एंट्रीबद्दल असेल, त्याच्यानंतर नेक्स्ट
सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट पार्ट टाइम मूवीचा. वन सेकंड होलो. ओके सो हा स्ट्रॉंगेस्ट पार्ट आहे मूवीचा डायलॉग्स. मूवीमध्ये मूवी तुम्ही ज्या वेळेला हिंदीमध्ये बघाल ना, तुम्हाला वाटणारच नाही की साऊथची मूवी आहे. इतकं परफेक्ट त्यांनी त्याचं डायलॉग ॲडजस्टमेंट हिंदीमध्ये केले आहे. 25 इतके प्रेझेंटेशन केले आणि मेन म्हणजे मूवीमध्ये डायलॉग अप्रतिम आहे. आई आणि मुलाच्या रिलेशनशिपबद्दलचे डायलॉग असतील किंवा त्या त्याच्या रेज त्याचा जो एखाद्या गोष्टीबद्दलचा तो मिळवण्याची जी आकस आहे ना ती गोष्ट त्याच्याबद्दलचे डायलॉग्स असतील. त्याच्यानंतर फाईट सीनमधले सर्वच्या सर्व डायलॉग्स एकही सेकंड तुम्हाला कुठेही मूवीमध्ये बोर नाही करत. ही फर्स्ट मूवी असेल ज्याच्यामध्ये एकही सेकंड तुम्हाला बोर नाही करणार. हां एक गोष्ट आहे, सेकंड हाफमध्ये मूवी थोडीशी स्लो होते, मूवीचा पेस थोडासा स्लो होतो, त्याच्यामुळे थोडंसं ओके थोडंसं तुम्ही म्हणाल अरे यार थोडी स्लो झाली, इट्स ओके, पार्ट ऑफ द मूवी. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट, ॲक्शन झालं, एसची एंट्री झाली, डायलॉग्स झाले, स्टोरी टेलिंग. कमिंग टू द नेक्स्ट, ओ माय गॉडनेस, एखादी गोष्ट कशी सांगावी, कशा पद्धतीनं सांगावी, हे हायेस्ट लेवल, सुप्रीम लेवल, बाहुबलीपेक्षाही खूप वरच्या लेवलला त्यांनी ते प्रेझेंटेशन केलं आहे. त्याला स्टोरी टेलिंगची कला म्हणतात. ती कला बघण्यासाठी हा मूवी प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच बघावा. स्टोरी टेलिंग ज्या पद्धतीनं झालं आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी एक्साइटमेंट असते, आता काय. आणि हे इतक्या मोठ्या लार्जर स्केलचं पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये माफिया, गुंडाराज किंवा बाकीच्या सर्व गोष्टी असतील ह्या फक्त एका भागापुरत्या किंवा देशातल्या एका राज्यापुरत्या अशा नाही आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्रा, तमिळनाडू, त्याच्यानंतर बाहेरचे सौदी अरेब, हे पूर्ण भारत देश खूप मोठा ग्लोबल लँडस्केप आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी छोटे छोटे धागे विणलेत. ही एक ती जमेची वस्तू आहे, जमेची गोष्ट आहे. वन सेकंड. ओके स्कोइंग देन. हा तर कुठे होतो मी, स्टोरी टेलिंगबद्दल आणि लँडस्केपबद्दल. खूप मोठा लँडस्केप आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट, ॲक्शन झाली, सी जे बद्दल झालं, डायलॉग्सबद्दल मी बोललो, यशच्या एंट्रीबद्दल मी बोललो. सेकंड हाफमध्ये येतं कोलार गोल्ड फील्डचं प्रेझेंटेशन आणि तिथली यशची सेकंड एंट्री. फर्स्ट एंट्री त्याची मुंबईमध्ये सर्व आहे. मी स्पॉइलर नाही करत आहे, शॉर्टमध्ये सांगतो की मुंबईमध्ये एंट्री वगैरे. सेकंड हाफमध्ये KGFमध्ये कोलार गोल्ड फील्डमध्ये त्याची एंट्री आहे ना, आयुष्यपत. टॉम हार्डी माझा सगळ्यात आवडता ॲक्टर आहे, त्याचा मॅड मॅक्स फ्युरी त्याची आठवण करून देतं. काय जबरदस्त एंट्री घेतलं आहे, स्टंट, ॲक्शन सीन्स, ओ माय गुडनेस, इट्स ऑन अनादर लेवल. म्हणजे किती बोलावं त्याच्याबद्दल तितकं कमी आहे. इतकं अप्रतिम त्यांनी सेकंड पार्टमध्ये ते प्रेझेंट केलं, सेकंड हाफमध्ये प्रेझेंट केलं. यशची सेकंड एंट्री झाली. त्याच्यानंतर BGM म्हणजे मूवीचा मूवीचा बॅकग्राऊंड स्कोर. ह्या गोष्टी आणि बाकीच्या उरलेल्या काही गोष्टी असतील त्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतो. मे बी माझ्या मोबाईलची रेकॉर्डिंग कॅपॅसिटी आता थोडीशी कमी झाली असेल, मी इथे कट करतो आणि कंटिन्युएशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये करतो. बघत राहा. ओके आहा ओके सो KGF चॅप्टर 1 रिव्ह्यू पार्ट 2. यशची एंट्री झाली, फर्स्ट एंट्री, सेकंड एंट्री झाली, त्याच्यानंतर कोलार गोल्ड फील्डबद्दलचं झालं, त्याच्यानंतर डायलॉग्सबद्दल मी बोललो, त्याच्यानंतर ॲक्शन सीन्स, CGI त्याच्याबद्दल मी फर्स्ट पार्टमध्ये बोललो, स्टोरी टेलिंग काय असते, कशा पद्धतीनं आहे, त्याच्यानंतर हा किती मोठा लँडस्केप आहे, त्याच्या अनदर स्पेशालिटी या मूवीची काय ती मी बोललो. आता मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट, BGM एखाद्या मूवीचा बॅकग्राऊंड म्युझिक कसा असतो, कोणत्या फ्लोमध्ये तो कंटिन्युअसली आपण बघतो किंवा आपल्याला त्याचा इफेक्ट कसा होतो. एक धून अशी कानात आपल्या वाजत, टन टन टन
डंडंड अशी एक धून आपल्या कानामध्ये वाजत राहते मूवी बघताना थ्रू आउट पूर्ण मूवी. तो अप्रतिम आहे, बेस्ट BGM आफ्टर बाहुबली, छत्रपती, लाला लँड तर खूप वरच्या लेवलची गोष्ट आहे. इंडियामध्ये बोलतो मी, बेस्ट BGM आहे KGF चॅप्टर 1 काय म्युझिक आहे माहिती आहे का तुम्ही? त्याच्या ॲक्शन सीन्स असतील किंवा त्याच्या आईचं आणि त्याचे ते बॉन्ड्स दाखवले जातात, काही काही सीन्स आहेत त्याच्याबद्दल असेल, इतकं प्रतिम दाखवलं, इतकं सुंदर पद्धतीनं ते BGM दाखवण्यात आलं, इतक्या सुंदर पद्धतीनं ते प्रेझेंट करण्यात आले. ही आणखी एक मूवीची जमेची बाजू झाली. देन इतक्या गोष्टी झाल्या, त्याच्या स्टोरी टेलिंगबद्दल मी बोललो आहे, सॉंग्सबद्दल मी बोललो आहे, सॉन्ग एक ओके इट्स ओके. त्याच्यानंतर यशचा पर्सोना, अशी बियर्ड लुक, लॉंग हेअर्स, तो जो कॅरी करतो ना, त्याचा एक पर्सोना, त्याचा एक ॲटिट्यूड, तो इतका आय प्लेझिंग आहे, म्हणजे तुम्हाला बघताना असं इतकं आय प्लेझिंग वाटतं की कोणताही दुसरा हिरो किंवा कोणताही ॲक्टर असेल त्या रोलमध्ये तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत, इवन प्रभाससुद्धा तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, इतका त्याचा पर्सोना जबरदस्त आहे. हा एक आणखी एक जमेचा पॉईंट आहे. प्रत्येक ॲक्टर, इच अँड एव्हरी ॲक्टरने जे काम केलं आहे ते अक्षरशः असं वाटतं की खरोखर रिअलमध्ये हे घडतं आहे की काय. त्याचा व्हिलन असेल, हां, यश इतका डेंजर दाखवला आहे, काही लोक म्हणतात की ॲक्टर असूनसुद्धा हा इतका डेंजर दिसतो असं तसं. अरे ॲक्टर सोडा, त्याचा जर तुम्ही व्हिलन बघाल ना तर तो त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त डेंजर आहे यशपेक्षा. ज्यावेळी तुम्ही व्हिलनची एंट्री बघाल, गरुडाची एंट्री बघाल, त्यावेळी तुम्हाला समजेल की यार काय म्हणू शकतो आपण त्याला, यश तर लुक्समध्ये किंवा याच्यामध्ये त्याच्यापेक्षा काहीच दिसत नाही, तो इतका डेंजरस आणि असा क्रूर क्रुएल दाखवला आहे. त्याच्यामुळे ते जस्टिफाईड आहे की यशसारख्या डेंजरस अँटी हिरो हिरोला जस्टिफाय करण्यासाठी त्यांनी त्याच्यापेक्षाही 100 पटीने जास्त ताकदीचा व्हिलन त्याच्यामध्ये घेतला आहे गरुडा. त्याच्यानंतर एंडिंगला क्लायमॅक्समध्ये जे दाखवलं आहे त्यांनी, एक चॅप्टर 1 एंडिंग आणि चॅप्टर 2 बिगिनिंग, ती तर त्याच्यापेक्षा ती तर त्याच्यापेक्षाही एक्स्ट्रीमली लार्जर स्केल आहे, म्हणजे काय बोलू शकतो त्याच्याबद्दल. सेकंड पार्टबद्दल इतकी उत्सुकता निर्माण केली आहे, इतकी उत्सुकता निर्माण केली आहे की तुम्ही आपोआप, कोणीही जो फर्स्ट पार्ट बघेल तो आपोआप म्हणेल की मला सेकंड पार्ट आत्ताच्या आत्ता बघायचा, आत्ताच्या आत्ता बघायचं, इतकी त्यांनी उत्साह एक्साइटमेंट केली आहे. त्याच्यानंतर जे मला त्या सिनियर ॲक्टरचं नाव नाही आठवत आहे कन्नडा मूवीमधल्या, जे स्टोरी टेलिंगचं काम करतात, जे रायटर आहेत ते, त्यांनी अप्रतिम ॲक्टर ॲक्टिंग केलं आहे. हां, आणखी एक रिव्ह्यूजमध्ये मी बघितलं, सर्वजण सांगतायत की एकदा मूवी बघितला, दोनदा बघितला मन नाही भरत आहे, तीनदा बघितला मन नाही भरत आहे, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 वेळा मूवी बघणारे लोक आहे. म्हणजे त्या मूवीचं अट्रॅक्शन इतकं प्रचंड आहे, हे मी नाही बोलत आहे, रिव्ह्यूज तुम्ही बघू शकता यूट्यूबवरती, इतकं प्रचंड अट्रॅक्शन आहे त्या सर्व गोष्टींचं. यशची स्टाईल, CGI, प्रेझेंटेशन, यशचा पर्सोना, त्यांची छोटीशी लव स्टोरीचे जे अँगल्स दाखवले ते, ॲक्शन सीन्स, त्याच्यानंतर तो सेट, KGF एवढा मोठा प्रचंड त्यांनी जो पसारा दाखवला आहे की कोलार गोल्ड फील्ड्स कशा आहेत ते, स्टोरी टेलिंग, हे सगळं इतकं प्रचंड आहे, इतकं प्रचंड आहे की लोक एकदा बघून मन नाही भरत आहे, दोनदा, तीनदा, 10-10 वेळा बघून लोकांची मनं नाही भरत आहेत. हा इतका प्रति मूवी आहे, मलासुद्धा रिव्ह्यू करताना मी इतका एक्साइटेड आहे, इतका एक्साइटेड आहे की माझे वर्ड्स काही वेळेला मिस होत आहेत, इतकी एक्साइटमेंट आहे ह्या मूवीबद्दल बोलताना की वर्ड्स कितीतरी मिस होत आहेत. आणखी एक गोष्ट लास्टचं मला एक थोडंसं बोलायला आवडेल, ह्याच्यामध्ये कम्पॅरिझन केलं जातं, म्हणजे अमिताभ बच्चनच्या अग्निपथ असेल किंवा कोणता तो मूवी होता त्रिशूल असेल किंवा त्याच्यानंतर आणखी आहेत 4-5 मूवींचं याच्याशी कम्पॅरिझन होतं. मी ते कम्पॅरिझन अजिबात करणार नाही, कारण तो जॉनर वेगळा होता, हा जॉनर वेगळा आहे. यशचे लुक्स, त्याची लँग्वेज, बॉडी लँग्वेज, त्याच्यानंतर तो कॅरी करण्याची स्टाईल, ॲक्शन सिक्वेन्स, त्याच्यानंतर स्टोरी टेलिंग, सगळं हे अतिशय लार्जर स्केलवरती आहे. मी ते कम्पॅरिझन करणार नाही, मला ते कम्पॅरिझन मान्य नाही आहे. अमिताभ बच्चनचा एरा त्यांचा होता, त्यांच्या काळात त्यांचे मूवीज होते, ते त्यांच्या काळात ग्रेट होते, परंतु आत्ताच्या रिसंट 2018 जनरेशनमध्ये
मला ते कम्पॅरिझन नाही करायचं आहे. आणि एवढंच मला बोलायचं आहे की KGF नक्की बघा, खूप एन्जॉय कराल. आणि याच्यासारखी मूवी बनलेली नाही. जर KGF नाही बघितला तर तुम्ही इंडियन सिनेमामधला खूप मोठा पार्ट मिस केला, हायेस्ट लँडस्केप मिस केला, एवढंच मी बोलेन. अँड यस, मला याच्यामध्ये प्रवासी छत्रपतीची थोडीशी झलक दिसली. 2008 प्रवास छत्रपती मूवी, त्याच्यानंतर बाहुबलीची झलक बऱ्यापैकी दिसते स्टाईल ह्याच्या त्याच्यामध्ये. सो सलाम रॉकी भाय, नक्की बघा, एन्जॉय करा आणि एन्जॉय करा टू वॉच KGF. रॉकिंग सुपर सुपर सुपरस्टार यश श्रीनिधी शेट्टी, सलाम रॉकी भाय. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग. ओके, तर ऑलरेडी मी या मूवीबद्दल 3 व्हिडिओ बनवले आहेत मराठीमध्ये. एक फायनल वर्डिक थोडंसं द्यावं असं वाटतं आहे मला, बोलावं असं वाटतं आहे, म्हणून मी एक पुन्हा एक आणखी एक व्हिडिओ बनवते लास्ट. तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आणि जमेची बाजू ह्या मूवीला कोणत्याही मूवीशी कम्पेअर नाही करू शकत, ती म्हणजे याचा लँडस्केप. खूप मोठा लँडस्केप आहे, खूप मोठ्या प्रचंड मोठ्या स्केलवरती हा मूवी बनवला गेला आहे. इनकेस ऑफ पैसे नाही बोलत आहे मी, इनकेस ऑफ ड्रामा किंवा ओरेशन नाही नाही. अमिताभ बच्चनच्या मूवीजमध्ये तेवढा एरिया असायचा, त्या एरियामध्ये असं झालं तसं. त्याच्यानंतर प्रभासचे असतील, कोणत्याही सुपरस्टारचे जे मूवीज होते ते त्या एरियापुरते होते. परंतु KGF हा मुंबईमध्ये येतो, महाराष्ट्रामध्ये येतो, त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये येतो, त्याच्यानंतर दुबईशी त्याचे लिंक्स दाखवले गेले, सोन्याशी रिलेटेड आहे. एक खूप मोठा लँडस्केप, प्रचंड मोठा लँडस्केप, ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू आहे KGF. दुसरी जमेची बाजू आहे, त्यांनी इतक्या कमी खर्चामध्ये जे CGI बनवले ते कसे काय पॉसिबल झाले ते इट्स अ बिग, काय बोलू शकत नाही. 50 ते 60 करोडचा मूवी KGF आणि 550 करोडचा मूवी रोबो 2.0, त्याच्यानंतर 250 करोडचा मूवी आता कोणता तो झिरो, शाहरुख खानचा झिरो, आणि हा 50 ते 70 करोडच्या बजेटमध्ये हा मूवी, हा लँडस्केप त्यांनी इतका मोठा कसा काय बनवला आहे, ही एक सुप्रीम अट्रॅक्शनची गोष्ट आहे. सगळ्या लोकांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे, हाऊ डीड दे डू दॅट, कसं काय हे शक्य झालं आहे, ही दुसरी गोष्ट. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे, पुन्हा लँडस्केपमध्येच येईन, कोलार गोल्ड फील्डचं जे प्रेझेंटेशन आहे, जो अप्रोच त्यांनी दाखवला आहे तो मॅडमॅक्स फ्युरीची आठवण करून देतो, हॉलिवूड मूवीची. ती मला वाटतं 1-2-3 हजार करोडमध्ये बनवली होती, त्याची आठवण करून आपल्याला 50 ते 70 करोडमध्ये बनलेली मूवी करून देते. हा एक जबरदस्त इम्पॅक्ट जे लोक समजूतदार आहे त्यांच्या माइंडवरती KGF केला, ह्या आणखी एक रिझन आहे KGF इतका सुपर हिट होण्यामागचं. त्याच्यानंतर यशची ॲक्टिंग, आईचं आणि मुलाचं जे बॉन्डिंग असं त्याच्याबद्दल केलेलं भाष्य, ते इतक्या प्रभावीपणे मांडलं आहे, इतक्या जबरदस्त प्रभावीपणे मांडलं आहे. प्रभास हा छत्रपती मूवी होता, त्याच्यामध्ये प्रभास आईसाठी करतो, आईबद्दलचं मुलाबद्दल आईबद्दल मुलाचं प्रेम हे ते सगळं प्रेझेंटेशन प्रभास छत्रपतीमध्ये होतं. परंतु इथे यशच्या कॅरेक्टरमध्ये आई मुलासाठी काहीही करू शकते आणि ती किती स्ट्रॉंग असते, सगळ्यात मोठा योद्धा असते ज्यावेळी मुलाला काही होऊ शकतं, ते आईवरचं आईचं प्रेम त्यांनी असं दाखवलं, इतकं प्रेझेंटेशन जबरदस्त आहे. मी माझ्या 17 ते 20 वर्षाच्या मूवी मे वॉचिंगच्या पिरियडमध्ये असं प्रेझेंटेशन कधीच नाही बघितलं, जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये घुसतं, इतकं जबरदस्त प्रेझेंटेशन आहे. हा एक जमेचा पॉईंट आहे. सर्व डायलॉग्स अप्रतिम आहेत. त्याच्यानंतर काही आपल्याला वाटतं की बाबा हा ॲक्टर तर इतका डेंजर आहे, दाढीवाला आहे, असा तसा, ह्याला कोण ॲक्टर म्हणेल, त्याला तोडीला तोड देण्याशी त्याच्यापेक्षा 1000 पटीनं डेंजर दिसणारा व्हिलन आहे गरुडा. म्हणजे हे पिक्चर इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे, लार्जर दॅन लाईफ आहे, ते समजायला डोकं लागतं. म्हणजे ज्याचं मन आणि ज्याची बुद्धी आणि आकलन क्षमता इतकी मोठी आहे ना, त्यालाच हे समजू शकतं. जे काही क्रिटिक्स बोलतात की आम्हाला नाही समजलं, काय समजलं नाही मूवी, काय आहे काय आहे, ड्यूड यू डोंट हॅव दॅट ब्रेन, गो अँड गेट सम. हे इतकं अप्रतिम आहे, हे इतक्या हाय लेवलचं आहे. हा एक मुद्दा झाला. आणखी एक त्याला सुपर हिट बनवण्यामागचं, त्याच्यानंतर यशचा पर्सोना, त्याची कॅरी करण्याची स्टाईल, त्याची डायलॉगची स्टाईल असेल. हां, पुढचा एक मुद्दा बोललो तो BGM.
बॅकग्राऊंड स्कोर, ओ माय गुडनेस, काय म्युझिक आहे, बॅकग्राऊंड म्युझिक आहे. मला त्याचं सेपरेट कॉपी परचेस करायला नक्कीच आवडेल. म्हणजे कंटिन्युअस तो बी जी एम असा तुमच्या कानामध्ये वाजत राहतो की असं तुमच्या हृदयामध्ये टक 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 असा त्याचा बी जी एम स्कोर आहे. ही आणखी एक जमेची बाजू आहे. आणखी काय बोलू शकतो ह्या मूवीबद्दल, मी या मूवीचं कशाशीच कम्पेअर करणार नाही कोणत्याही मूवीशी, कारण हा एक खूप मोठा स्केल वरती बनवण्यात आलेला मूवी आहे. कमीत कमी खर्चात, म्हणजे काहीच खर्च नाही आहे, 50 ते 70 करोड म्हणजे काहीच खर्च नाही आहे, आणि 500,000 कितीतरी करोडोने खर्च केलेले मूवीज आहेत. त्यांच्याशी कम्पेअर केला तर हा कुठेतरी आकाशात दिसतो आणि त्या मूवीज कुठेतरी खालती जमिनीवरती दिसतात. इतकं कम्पॅरिझन हे बनवण्यामागचं, हे सगळ्यात जास्त लोकांना अट्रॅक्ट करत आहे. सगळे लोक बोलतायत की रिव्ह्यूजमध्ये एकदा बघितला, दोनदा बघितला, मन नाही भरत आहे, 10-10 बघतायत मूवीज सगळेजण. ते त्याच्या पुढचं आणखी एक अट्रॅक्शन आहे. आणि काय बोलू शकतो, हां, मूवी ज्यावेळी बघायला तुम्ही बसाल ना तर तुम्ही हलणारच नाही जाग्यावरून, आणि ज्यावेळी उठाल त्यावेळी म्हणाल मला आत्ताच्या आत्ता मला सेकंड चॅप्टर बघायचं आहे. इतकी एक्साइटमेंट त्यांनी निर्माण केलं आहे. स्टार्ट टू एंड स्टोरी टेलिंग जी म्हणतात ती आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमधली बेस्ट स्टोरी टेलिंग केजीएफमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. कला, एखादी गोष्ट सांगण्याची जी कला असते ना ती शिकण्यासारखी आहे. काय स्टोरी टेलिंग केलं आहे त्यांनी, अप्रतिम आहे. हे सगळं जमून आल्यानंतर मूवी मॉन्स्टर हिट होणारच होती. मेगा 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 मॉन्स्टर हिट, कोणत्याही मूवीशी कम्पेअर करू शकत नाही. इट्स अबाव ऑल, आणि एवढंच बोलीन, इट्स द बिगेस्ट लँडस्केप इंडियन सिनेमा एवर क्रिएटेड. व्हेरी मच बिग 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 अँड व्हेरी मच बिगर इन साईज. इट्स द बिगेस्ट लँडस्केप इंडियन सिनेमा एवर क्रिएटेड. मी एकाच लाईनमध्ये एवढं बोलू शकतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत, मी माझ्या आधीच्या रिव्ह्यूजमध्ये बघितले, हा चौथा पार्ट होता असेल, मला तिसरा चौथा पार्ट मराठीमध्ये ह्या मूवी बदल होता असेल, अजून मला काय वाटलं मी ते बनवत जाईल. तोपर्यंत मूवी बघा, एन्जॉय करा, आणि कळवा तुम्हाला कसा वाटला. सलाम रॉकी भाय, सलाम रॉकी भाय, टू एन्जॉय. थँक्यू.